राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या विरोधात त्यांच्या सुनेनंच छळ केल्याच्या गुन्हा तक्रार पोलिसात दाखल केलेली आहे. मात्र विद्या चव्हाण यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. उलट त्यांनीच सुनेचे विवाह बाह्य संबंध असल्याचा थेट आरोप केलेला आहे. तसंच पैशासाठी तिने आमच्यावरती आरोप केले असल्याचा दावा देखील विद्या चव्हाणांकडून करण्यात आलाय. विद्या चव्हाण यांच्या सुनेनं काल विद्या यांच्यासह त्यांचे पती अभिजित, मुलगा तक्रारदार पीडितेचा पती अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्याची पत्नी शीतल अशा एकूण 5 जणांविरोधात मुंबईच्या विलेपार्ले पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे. कुठलीही तरतूद नाहीये तर या अधिवेशनामध्ये मला असं वाटतं ती तरतूद करणं खूप आवश्यक आहे. दुसरं मला एक सांगायचंय महत्वाचं म्हणजे महिला बाल विकास म्हणजे अंगणवाडी सेविका आशा यांच्या मागण्या रास्त आहेत आणि त्यांना त्या जे शासनाला मदत. दोन तारखेला गौरीचा मोबाईलचा व्हॉट्सअप चालत नव्हतं म्हणून तिने त्याला बगरे हा चालत नाही फोन म्हणून त्याने जेव्हा तो फोन व्यवस्थित केला तेव्हा त्याच्या निदर्शनाला आलं की विवाह बाह्य हिचे संबंध आहेत आणि ते सगळे त्याला अक्षरशः मोठा शॉक होता की जिच्याबरोबर आपण 10 वर्ष राहतो ती बायको आपल्याला अशा प्रकारे फसवतीये. आणि मग त्याने वकिलाचा सल्ला घेतला आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंगने आपण डिवोर्स घेऊया आणि वेगळे राहूया असं त्याने कोर्टामध्ये फॅमिली कोर्टात मॅटर चालू आहे. तिला वकिलाने चुकीचा सल्ला दिला की तुझी सासू आमदार आहे तिचं रेप्युटेशन खराब करण्यासाठी तू अशी खोटी तक्रार कर आणि मग त्याप्रमाणे त्यांनी मला वाटतं FIR केलेला आहे पार्ला पोलीस स्टेशनला. माझ्या सर्व कुटुंबा माझ्या माझी दुसरी सून माझा मुलगा माझे माझा नवरा अशा सगळ्यांवर तिने तक्रारी केलेल्या आहेत पण त्या FIR मध्ये काही तथ्य नाही आहे. कायदा आणि याच्यासाठी महिलांसाठी आम्ही नेहमी लढतो पण काही महिला या कायद्याचा गैरवापर करतात. कायदा हे दुधारी शस्त्र कसं आहे याची प्रचिती मला कालपासून आली आणि मला मी फक्त एवढंच प्रार्थना करते की देव तुला सद्बुद्धी देव पैशासाठी किंवा कुठल्या कारणासाठी अशा प्रकारे कुठल्याही कुटुंबाला त्रास देणं हे बरोबर नाही.